आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीतील अनधिकृत बांधकामाची चौकशी व्हावी, भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी, आंदोलनाचा इशारा. इचलकरंजी म्युनिसिपल हद्दीतील अनधिकृत बांधकामाची आणि परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेने केली आहे. इचलकरंजी म्युनिसिपल हद्दीत प्रकाश मूलचंदानी, रूपवान टॉवर्स आणि अरुण खोत यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यांनी पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही, त्यामुळे ये जा करताना रहदारीस मोठा अडथळा आणि अडचण निर्माण होत आहे. परिणामी इथल्या रहिवाशांना नाहक मोठा त्रास सोसावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही इचलकरंजी नगरपालिकेने जाणूनबुजून दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे येथील भीमशक्ती सामाजिक संघटनेने निवेदन देऊन या अनधिकृत बांधकामाची तसेच परवाना देणारे अधिकारी बबन खोत यांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर कारवाई करावी आणि तातडीनं अनधिकृत बांधकामे हटवावीत अशी मागणी केली आहे. येत्या 15 दिवसात याबाबत कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. इचलकरंजी नगरपालिकेचे इंजिनियर यांनी परमिशन देऊन बांधकाम परवाना देऊन त्यांनी कुठल्याही पद्धतीचे इचलकरंजी नगरपालिकेचे इंजिनियरने कधीच चौकशी केली नाही की यांनी बांधकाम अनुकूल बांधकाम केले आहे काय, जागा पार्किंगला सोडल्या का नाही, त्यांनी आजपर्यंत कुठल्याच का नाही बांधकामचं बघितलं नाही आहे. म्हणून ज्यांनी हे परमिशन दिलेलं आहे त्या इंजिनियरवर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर व्हावी आणि त्यांची चौकशी लागावी अशी आमची भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे.